वर्ड्स विथ कॉन्जॉइंट्स तर पहा आज आपण पाहणार आहोत वर्ड्स विथ कॉन्जॉइंट्स तर पहा बालमित्रांनो या नावातूनच आपल्या लक्षात येईल कॉन्जॉइंट्स कॉन्जॉइंट्स म्हणजे कॉन्सोनंट जॉईंट झाले किंवा कॉन्सोनंट एकत्र आले दोन कॉन्सोनंट एकत्र आल्यावर कशा पद्धतीने वाचन करायचं ते आज आपण पाहणार आहोत ओके तर पहा आपण वॉवेल पाहिलं पाच वॉवेल आहेत ए ई आय ओ यू त्या पाच वॉवेल व्यतिरिक्त बाकीचे जे 21 कॉन्जॉइंट्स आहेत किंवा कॉन्सोनंट आहेत ते कॉन्सोनंट एकत्र आल्यावर कशा पद्धतीने वाचायचं ते आपण पाहूयात बालमित्रांनो इथं पहा इथं सी हे कॉन्सोनंट आहे बरोबर आता याच्या जवळच आर हे कॉन्सोनंट आलेलं आहे बरोबर सीचा आवाज क आणि आरचा आवाज र मग दोन कॉन्सोनंट जवळ आल्यानंतर कशा पद्धतीने वाचायचं तर संयुक्तपणे वाचायचं क ला र जोडायचं याला आपण जोडाक्षरे असे पण म्हणू मग याचं वाचन करायचं क्र क्र ओके आता पुढे पहा बी आर आलेला आहे बीचा आवाज ब त्याला जोडून आर आल्यामुळं त्याचं वाचन संयुक्तपणे करायचं आहे एकत्रपणे करायचं आहे त्याला आपण जोडाक्षर असं सुद्धा म्हणूयात ब ला र जोडा र या पद्धतीने जोडलं याचा उच्चार झाला ब्र ब्र ओके पुढे पहा डी आर ड्र हा राईट डी चा आवाज ड र चा आवाज आर चा आवाज र ड्र ड्र टी आर ट्र टी चा आवाज ट आर चा आवाज र ट्र 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 ओके आता बालमित्रांनो पुढे पहा एस आणि एच जोडलेला आहे हा एस चा आवाज श आहे श आणि एच चा आवाज ह आहे पण वाचन करताना जेव्हा एस ला एच जोडतो तेव्हा त्याचं वाचन श करायचं श काय करायचं श श स ह करायचं नाही तर त्याचं वाचन करायचं श तसंच पहा बी एच बी चा आवाज ब एच चा आवाज ह याचं वाचन करायचं भ भ भ ओके पुढे पहा जी एच जी चा आवाज ग एच चा आवाज भ याचं वाचन करायचं घ घ घ ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण हे वाचन केलेले आता पुढे पहा आणखी आपल्याला असे दोन कॉन्सोनंट जेव्हा जवळ येतात त्याचं वाचन कशा पद्धतीने करायचं ते आपण इथं पाहिलेलं आहे तर त्यावर आधारित काही शब्द आपण पाहूया तर पहा इथं मी शब्द लिहिते मी वाचते मध्ये कुणी वाचायचं ना सी आर हे दोन कॉन्सोनंट जवळ आलेले आहेत म्हणजेच याचं वाचन झालं क्र काय झालं क्र ओ आलेला आहे ओचा साऊंड ऑक्स अ अ म्हणून हे झालं फॉ क क्र क्र आणि जेव्हा दोन अक्षर समान अक्षर जवळ येतात तेव्हा त्याचा उच्चार दोनदा करायचा नाही एकदाच करायचा एस एस चा आवाज स स असं करायचं नाही फक्त एकदाच करायचं स मग याचं वाचन झालं क्रॉस याचं वाचन काय झालं क्रॉस 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 आता पुढे पहा वाचन अगदी सोपं आहे कोणते स्पेलिंग डी आर जवळ आलेलं आहे मग याचं वाचन झालं ड्र आणि यू आहे यू या वॉवेलचा आवाज आहे अ म्हणून ड्र ड्र आणि एम चा आवाज आहे म म्हणून काय झालं ड्रम 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 आहे ना सोपं ओके आता पुढे पहा डब्ल्यू एच डबल ई एल आहे डब्ल्यू एच पहा डब्ल्यू चा आवाज आहे व एच चा आवाज आहे ह म्हणून याला आपण व ला ह जोडलं ह पुढे पहा डबल ई आलेला आहे आपण सांगितलं डबल ई जेव्हा मध्ये येतात तेव्हा त्याचा आवाज ए ए न होता ई होतो काय होतो ई दुसरी वेलांटी म्हणून त्याचा आवाज झाला व्ही आणि एल चा आवाज आहे ल विन
जेव्हा मध्ये दोन अक्षरे सारखी येतात तेव्हा डबल ई येतात तेव्हा त्याचा आवाज ई होतो. ओके, मग याचं वाचन झालं व्हील. पुढे पहा, टी आर दोन कॉन्सनंट जवळ आलेत त्याला कॉन्जॉइंट म्हणायचं. कॉन्जॉइंट दोन कॉन्सनंट जॉईंट होतात. टी आर ट्र आय इंक म्हणजे पहिली लाईन ट्री. पी चा आवाज प ट्रिप ट्रिप. ओके, तर बालमित्रांनो वर्ड्स विथ कॉन्जॉइंट म्हणजे दोन अक्षर जवळ आल्यानंतर कशा पद्धतीने वाचायचं, दोन व्यंजन जवळ आल्यावर कशा पद्धतीने वाचायचं ते आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके,